भाजपचे अकोला पश्चिम आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन भारतीय जनता पक्षाची मोठी हानी अकोलेकरांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे सदैव मदतीचा हात देणारे अकोला पश्चिमचे लोकप्रिय भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुःखद निधन झाले आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रामभक्त पक्षाविषयी असलेले एक निष्ठ लोकनेते पश्चिमी विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व वा लोकप्रतिनिधी घडविणारे जनतेला मदत करणारे अशी त्यांची ओळख होती ते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन भाऊसाहेब फोंडकर प्रमिलताई टोपले वसंतराव देशमुख खासदार संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय या म्हणूनही त्यांची ओळख होती संकटवेळी धावणे सर्वांना श्रीराम नवमी शोभयात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील एकमेव नेते ते, ते होते त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली असून उद्या अन्नपूर्ण माता मंदिराजवळ त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे